विचार करा, तीन वेळा कैलास पर्वत हलविला एवढी शक्ती आहे. आता भक्तीचा विचार करा, भगवान शंकराचा पहिला क्रमांकाचा भक्त कोण? असं जर कोणी विचारलं तर रावणाकडेच बोट दाखवायला लागत. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे असं सांगितलं जात. रावणाच्या रोजची पूजेची तयारी करून द्यायला 14 माणसं आता खाली होती. 14 माणसं म्हणजे कुणी तांबे घासून द्यायचं, कुणी बेल्याची पानं आणून द्यायचं, कुणी भस्म आणून द्यायचं. अशी 14 माणसं आता खाली होती. आणि रावण एकदा पूजेला बसला की 6 ते 7 तास महादेवाची पूजा करीत असे. 1000 कमळ वाहण्याचा नियम होता. एक दिवशीची घटना, 999 कमळ वाहिली, एक कमळ कमी पडत होत. आता रावणाला प्रश्न पडला, उठावं तर भक्तीत अंतर पडत आणि न उठावं तर कमल कमी पडत. पण रावण उठलाही नाही आणि भक्ती आपुला ठेवली नाही, स्वतःच मुंक तोडून शीर कमल म्हणून राहिलं. एवढी भक्ती आहे. आता सत्याचा विचार करा, रावणाच्या घरी गणपती बाप्पा गाढव वळायला तर सठवी बाळकपणाच्या कामावर. भावार्थ रामायण वाचा जे आपल्या लक्षात येईल. ब्रह्मदेव पंचांग वाचायला, 33 कोटी लोक बंदिश आहे, 9 ग्रहांच्या पायऱ्या आहेत, सत्ता आहे, संपत्ती आहे, शक्ती आहे, भक्ती आहे. आता युक्तीचा विचार करा, सीताच्या स्वयंवराला राजा रावण जनक राजाकडे जातो तेव्हा जनकाला पहिल्यांदा पहिला प्रश्न विचारतो, जनक धनु राधव का कन्या दो? आधी धनु का आधी कन्या? कारण राशी क्रमांकानुसार 9 क्रमांकाची रास धनु आहे आणि 6 क्रमांकाची रास कन्या आहे. मग 6 क्रमांकाची रास जर कन्या असेल जनका आणि 9 क्रमांकाची रास जर धनु असेल तर आधी कन्या देऊन टाक धनुच्या नंतर बघू. ही युक्ती आहे. पण तेही जनक राजे होते, त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, लंकेश नक्षत्रो कुशल भवान, नक्षत्रो कुशल भवान. तू नक्षत्र मोजण्यात तरबेज आहेस पण तू क्षत्रिय धर्मात तरबेज नाहीस. आता या श्लोकामध्ये प्रथम पदाला जर संधी केली आणि द्वितीय पदामध्ये जर विग्रह केला की अर्थ लागतो. अशी कितीतरी पद सांगता येतील. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, जरासंध नवरा मी नवरी विठ्ठल. सगळ्या गोष्टींची अनुकूलता रावणाकडे होती. संपत्ती होती, सत्ता होती, भक्ती होती, युक्ती होती, शक्ती सुद्धा होती. सगळ्या गोष्टींची अनुकूलता रावणाकडे होती. परंतु त्याच्याही काही गोष्टी आपण राहिल्या. जसं खरा समुद्र वाढ करणे, स्वर्गाला शिडी लावणे आणि सोन्याला सुगंध. जिथं रावणाची प्रतिज्ञा शेवटच गेली नाही तिथं आमची तुमची जाईलच कशी बरं? बरं प्रतिज्ञा लहान नाही ना, अवघाची संसार सुखाचं करीन, आनंद आहे करीन तिन्ही लोक. आता महाराज आपण थोडं लक्ष दिलं की आपल्या लक्षात येईल, जशी ती प्रतिज्ञा लंकेच्या राजाची होती तशी ही प्रतिज्ञा सुद्धा राजाचीच आहे. पण अलंका पुढच्या विरुद्धार्थ शब्दाकडे लक्ष द्या. लंका विरुद्ध अलंका, देव विरुद्ध राक्षस. लंका पुढे जर राक्षसांची असेल तर अलंका पुढे माझ्या देवाची.
अलंकापूरचा राजा माऊली नानक बर्रा आहेत. म्हणजे राजा हा कधीच रावण नसावा, राजा हा नेहमी लक्ष्मणाने असावा. राजाचे पाच लक्षण आहे. राजा तरुण असावा, राजा शक्तिशाली असावा, राजा सत्य देश असावा, राजा संपत्तीवान असावा आणि राजाचं अंतकरण हे नेहमी दयेने भरलेलं असावं. हे राजाची पाच लक्षण. मग ही लक्षण आमच्या नाडोबारायांना जोडतात का हो? एक एक लक्षण घेऊन बघा. राजा तरुण असावा. ज्ञानेश्वर महाराज 22 वर्षाचे निष्विवाहत म्हणून राजा. राजा संपत्तीवान असावा. जायाचे द्वारी सोन्याचा पिंपळा, राजाजवळ ताकद असावी. अंगी ऐसे बळ की रेडा बोले, सामान्य ताकद नाही बरं. तुम्ही सर्कस पाहिले असेल, पाहिले ना? रिंग मास्टर रेड्यांना शिकवतात, पण रिंग मास्टर काय म्हणतात सांगू का? आम्ही रेडे शिकून वेडे झालो, पण रेडे शिकले नाही. म्हणून रिंग मास्टर रेड्यांच्या भानगडीत पडतच नाही. अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा. रेडा जेव्हा रोडने चालतो ना हायवेला, तेव्हा तो पांढऱ्या पट्ट्यावरून चालत असतो. त्याला वाटतं सरकारने माझ्यासाठीच रोड बनवलाय मोदीनं. रंत करीता हलू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. ट्रक ड्रायव्हर एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून कंटाळून जातात. शेवटी गाडी रोडच्या काठावर चिटकून लावतात आणि केबिन मधून काठी काढून 10-15 फटके त्या रेड्याला मारतात आणि शेवटच्या काठीला
आपल्याकडे हळूच मागवळून बघतो काय चाललं भारतात. म्हणजे एवढी अक्कल त्या प्राण्याला नाही अशा रेड्या मुखी वेदवद्विला गर्भदिजांचा हरविला. म्हणजे अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा. पण त्याच्याही तोंडून वेद वाजून घेण्याची ताकद अलंकापूरच्या राजाची. राजाजवळ सत्ता असावी जयाची द्वारी उभारीला ध्वज ती ही लोकावरी ही सत्ता आहे. आणि राजाचं अंतकरण हे नेहमी दयेने भरलेलं असावं. अहो किती दया किती दया. ज्याने झोली फाडली गावात राहून दिलं नाही कत्रांच्या माऊलींनी लोकांना दिला. तरी निवृत्तीनाथ प्रसन्न झाल्यावर पहिलं नाव माऊलींनी यांचं घेतलं. जे खळांची व्यंकटे सांडो ही दया आहे. बरं एवढं जणी नसन करत तुम्हाला फापट पसरा तरी एवढं तरी समजत असेल ना तुम्हाला. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. राजाची पाच लक्षण आहे. जे खळांची व्यंकटे सांडो ही दया आहे. अंगी ऐसे बळ की रेडा बोले ही ताकत आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ ही संपत्ती आहे. उभारीला ध्वज ती ही लोकावरी ही सत्ता आहे. आणि 22 वर्षाचं वय हे तारुण्य आहे. तारुण्य सत्ता संपत्ती दयेने भरलेलं अंतकरण आणि ताकद ही सगळी राजाची लक्षणं आहे. आणि पाचवी लक्षणं आमच्या ननुबर रायांना जुळतात. पंढरीनाथ माऊली तारेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की विठ्ठल 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 विठ्ठल. आणि याला अजून एक असं कारण आहे प्रतिज्ञा फक्त भक्त करतात आणि जबाबदारी परमेश्वरावर सोपून देतात. नामदेव महाराज नियम करतात. देह जाओ अथवा राहो पांडुरंगा दृढ भाव चरण सोडी सर्वदान तुझी पंढरीनाथा मदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम. म्हणजे देह जाओ अथवा राहो हा कायिक नियम आहे. चरण न सोडी सर्वथा हा मानसिक नियम आहे. वदनी तुझे मंगल नाम हा वाचिक नियम आहे. नामा म्हणे केशव राजा केला नियम नियम मी केला देवा पण चालवी माझा पण चालवायचंय मात्र तुला. चला आता आपण लगेच महाभारतात जाऊ आणि थोड्याच वेळात मंदिरात येऊ. तुम्ही काही काळजी करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि चक्री भेदन करण्यासाठी वीर पाठवावा असा आदेश धर्मराजाला दिला. धर्मराजाची
डिक्टेटर आहे, वीर पाठवावा तो उपलब्ध नाही आणि न पाठवावा तर आपला अपमान होतो. चिंतातूर असलेल्या धर्मराजाला अभिमन्यूने विचारलं, काय काय बेटे उदास तू? उत्तर दिलं, चक्रू भेदान करण्याचं सामर्थ्य तुझ्या पित्याशिवाय दुसरं कोणामध्ये नाही. तू कुठेतरी दुसऱ्या युद्धात गुंतलेला आहे, वीर पाठवावा तो उपलब्ध नाही आणि न पाठवावा तर आपला अपमान होतो. अभिमन्यूने परवानगी मागितली. अभिमन्यूला परवानगी मिळाल्यावर सात मंडळ पार करून केंद्रबिंदू पर्यंत आले. लढायला सुरुवात झाली. अभिमन्यू खाली पडले. खाली पडल्यावर जयद्रथाने लाथ घातली डोक्यात, लाथ घातली. सायंकाळी अर्जुन जेव्हा बघायला आले तेव्हा आपला जन्मदाता बाप बघून डबडबले डोळे अभिमन्यूचे. अर्जुन रागवले, क्षत्रियाच्या पुत्राला शोभत नाही बाबा, मला माझं मरण डोळ्यासमोर दिसतंय म्हणून मी रडत नाही. तर खाली पडल्यावर जयद्रथांनी लाथ घातली माझ्या डोक्यात, लाथ घातली म्हणून रडू येतं. तुम्ही त्याला मारण्याची प्रतिज्ञा करत असाल तर मी आत्ता सुखानं प्राण सोडतो. शाबास बेटा शाबास, उद्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथ मारीन नाही तर मी अग्नित उडी मारीन. प्रतिज्ञा अर्जुनाने केली पण जबाबदारी डायव्हरवर गेली. दुसऱ्या दिवशीचं युद्ध सुरू झालं. जयद्रथ कुठे दिसेना. सूर्यास्ताची वेळ जवळ आली. भगवंताला सुदर्शन चक्रद्वारा सूर्यास्त झाल्याचं भासवलं. मग अर्जुनाने चिता रचली. भगवंत सांगतायत अर्जुनाला, अर्जुना काय देवा, वैराचा शेवट मरण असत. बर का पांडुरंग महाराज, काही काही लोक असं म्हणतात काही काही. अरे त्याच्यावर आपलं आजपर्यंत कळलं पटलं नाही मग तो मरतोय कसं बघायला काय हरकत आहे. तसं जयद्रथाला वाटलं म्हणून जयद्रथ प्रेक्षकात आला. आपला वैरी अर्जुन कसा मरतो हे बघायला काय हरकत आहे. भगवंत सांगतायत अर्जुनाला, अर्जुना काय देवा, आता तू चित्ते तुडी मारणार. हो देवा प्रतिज्ञा केली आहे. मग धनुष्यबाण हातात घे. घेतला देवा, धनुष्याला बाण लावला देवा आणि आता मार प्रदक्षिणा. भगवंताने एक प्रदक्षिणा होऊन दिली आणि सुदर्शन चक्र बाजूला केला आणि म्हणाले, थांब अर्जुना, तो सूर्य आणि हा जयद्रथ. तसाच बाण फिरवला, जयद्रथ उडवला विठ्ठल. म्हणजे प्रतिज्ञा अर्जुनाने केली पण जबाबदारी परमेश्वरावर सोपवल्यामुळे शेवटास गेली. आता आली ना परत मंदिरात करायला कोणी अजून महाभारतात असं. तशीच प्रतिज्ञा माऊली ज्ञानोपार राय करतात आणि जबाबदारी टाकण्यासाठी प्रतिज्ञा करतात. अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीना तिन्ही लोक. आता ज्ञानेश्वर महाराजांनी अवघाची संसार सुखाचा करीना का म्हणले बरं? कारण आपण या ज्या संसारामध्ये राहतोय ना त्या संसारामध्ये खूप दुःख भरलेलं आहे. त्या दुःखाला सुखात रूपांतर करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणजे हा संसार सुखाचा करीन आणि त्रैलोक्यात आनंद भरीन या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी जाई लगे माया तया पंढरपुरा. Yeah.
एक कारण आहे. पंढरपूर हे सगळं साधू संतांचं माहेर आहे. माहेर संतांचे नाम या हरी केशवाचे. आता माहेर आणि सासू मध्ये फरक आहे. जिथे जन्म होतो त्याला माहेर असं म्हणतात आणि जिथे नांदायला जावं लागतं त्याला सासर असं म्हणतात. जिथे सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, ननंद आहे, जाऊ आहे, पती आहे त्याला सासर असं म्हणतात. आणि जिथे आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे त्याला माहेर असं म्हणतात. मग पुंडलिक राय भाऊ आहे, चंद्रभागा बहीण आहे, रखुमाई आई आहे आणि पांडुरंग पिता आहे. हे आई बाप बहीण भाऊ ज्या ठिकाणी आहे ते पंढरपूर माऊलींचं माहेर आहे. माझे 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 महिला मंडळ ठोकू नका नारे वाजवा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे जीवने चातिरी, आहे जीवने चातिरी, आहे जीवने चातिरी. माझे माहेर पंढरी, माहेर आणि सासर मध्ये आणखी फरक आहे. सासरला सर्वांच्या आधी झोपावं लागतं. काय सासरला सर्वांच्या नंतर उठावं लागतं. बरोबर आहे का महिला मंडळ? आता तुम्हीच उत्तर द्या. बरोबर आहे का? बरोबर आहे तर नाही. सासरला सर्वांच्या नंतर झोपावं लागतं आणि सर्वांच्या आधी उठावं लागतं. कारण ते सासऱ्याचं जेवण, सासूचं जेवण दिलं, तर नंदाचं पतीचं जेवण, मग ते अंथरून पांघरून आणि मग ते पाण्याचा जग भरून ठेवायचा आणि मग हिनं झोपायचं. आणि सासरला सर्वांच्या आधी उठावं लागतं. आणि सर्वांच्या आधी उठलं नाही तर तुम्हाला माहिती महिला मंडळ काय होतं? सासूची तक्रार सुरू झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यात गमत अशी आहे महिला मंडळ, सासू म्हणजे काय? सारख्या सूचना म्हणजे सासू. आणि सून म्हणजे सूचना नको म्हणजे सून. म्हणजे सासरला सर्वांच्या नंतर झोपावं लागतं आणि सर्वांच्या आधी उठावं लागतं त्याला सासर असं म्हणतात. आणि जिथ सगळ्यांच्या आधी झोपल्या सकाळची 9 वाजले उठले नाही तरी चालतं त्याला माहेर असं म्हणतात. तुम्ही पहा, मुलगी जेव्हा माहेरला जाते तेव्हा सगळ्यांच्या आधी झोपून जाते आणि सकाळचे 9 वाजले उठले नाही तरी तिला कोणी उठवत नाही. उलट तिथ्याच लहान भाऊ गोविंद जातो आणि तिच्या अंगावरची शाल काढतो आणि म्हणतो, ए तायडे उठ, 9 वाजले. आईला ऐकू जातो. आई म्हणती, ए गोंडा झोपू दे माझ्या लेकीला. अरे सासरी कंटाळली माझी लेक, अरे इथे तरी सुख येऊ दे माहेरी. म्हणजे सुखाच्या अपेक्षेचं एकमेव साधन म्हणजे माहेर.
म्हणून संसारातल्या त्रुटी भरून काढण्यासाठी मुलगी जे ठिकाण निवडते ना ते ठिकाण म्हणजे माहेर. प्रपंचामध्ये खूप फरक आहे मंडळी, मला एवढा अनुभव नाही तरी सांगते. प्रश्नचिन्ह ज्याच्यात असत त्याला संसार असं म्हणतात, आणि पूर्ण विराम ज्याच्यात असतो त्याला परमार्थ असं म्हणतात. पूर्ण विराम परमार्थात निश्चित सापडतो, संसारामध्ये सापडतो का? तर नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज माहेरच का निवडतात? कारण माहेरची माणसं मुलीला जेवढं देता येईल तेवढं देतात, नेण्याचा प्रयत्न करीत नाही. तुम्ही पहा, जनक राजाचे दूत दशरथ राजाकडे पत्र घेऊन येतात, तेव्हा ते पत्र दशरथ राजांना वाचायला देतात, आणि दशरथ राजा ते पत्र न वाचताच विचारतात, सेवक किसका पत्र आया आहे? सेवक उत्तर देतात, जी राम भैया का. रडू लागले दशरथ महाराज, उराशी घेतलं ते पत्र आणि म्हणाले, सेवक अभी मुझे यह बताओ मेरी दोनों संतान राम और लखन कहां है. म्हणजे सेवक ते पत्र घेऊन आले होते, त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं, आणि जे सेवक ते सप्रेम पत्र घेऊन आले होते त्यांच्या समोर सप्रेम भक्तीचा ढीग लावला होता, पण एकही सेवकाने त्याच्यातली एकही भेट स्वीकारली नाही. आता त्याच्या जागी आपण असतो तर सगळंच द्या मला, मला काय नको असं नाहीच, पण त्यांचं असं नव्हतं, त्यांनी त्याच्यातली एकही भेट स्वीकारली नाही. मग शेवटी दशरथ महाराज म्हणाले, सेवक आप भेट क्यों नहीं स्वीकार रहे हो? तेव्हा सेवक म्हणाले, माफ कीजिए महाराज, हम कन्या पक्ष वाले सेवक है, हम यहाँ दे सकते है पर यहाँ का ले नहीं सकते. विठाल विठाल. आणि एवढंच नाही तर ज्यावेळी जनक राजांनी सीता माईच्या पाठवली जे दोन हत्ती पाठवले होते ना, ते हत्ती सुद्धा अयोध्येतल्या गावात खात नव्हते. शेवटी दशरथ महाराजांना वाईट वाटू लागलं, त्यांनी जनक राजांना पत्र लिहिलं, आपले दहेज भेजो तो हाथी भेजे है तो वो यहाँ का घास नहीं खा रहे हैं, तो चिंता इस बात की है कि वो जिंदा कैसे रह पाएंगे. तेव्हा जनक राजाने उत्तर पाठवलं, ते मुलीच्या गावचे हत्ती आहे, ते अयोध्येतलं गवत खाणार नाही, जोपर्यंत त्या हत्ती जिवंत आहे तोपर्यंत त्यांना मिथिला नगरीवरून गवत पाठवण्यात येईल. आणि एवढंच नाही तर आज सुद्धा मिथिला नगरीचे संन्याशी जेव्हा अयोध्येत जातात ना, तर कमंडळीमध्ये पाणी घेऊन जातात. मग अयोध्येतले संन्याशी त्यांचा नमस्कार करायला येतात आणि विचारतात, महाराज इथे तर पाण्याची सोय आहे, मग कमंडळीमध्ये पाणी का आणलं? तर मिथिला नगरीचे संन्याशी उत्तर देतात, इतिहास असा सांगतो आमच्याकडची जानकी येथे दिली होती, मग आम्ही मुलीच्या गावचं पाणी कसं पिऊ? म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल अजूनही ती परंपरा चालूच आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज अशा माहेची ओढ असणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाई लगे माई तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुलिया. आणि ह्याचा पुढचा विस्तार माऊली आपल्या तिसऱ्या चरणांसाठी. Yeah.
पांडुरंगा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा संसार रूपी झाडाला सुगंध द्यायला फुलही नाही आणि फुल नसल्यामुळे फळ तरी कुठून येणार. म्हणजे त्यांचा सांगण्याचा उद्देश काय की आपल्याला संसारामध्ये फळ भेटत नाही. का भेटतं तुम्हाला? नाही भेटलं असलं तरी काय, गाडी भेटली, बंगला भेटला तर भेटतं, पण ते सुख तुमचं किती वेळपर्यंत असतं? लाईटले वर्षभर, त्याच्या पुढे असतं का? नाही. म्हणून हे संसार रूपी झाडाला सुगंध घ्यायला फळही नाही आणि फुलही नाही, फुल नसल्यामुळे फळ तरी कुठून येणार. म्हणून फळ हे संसारामध्ये नाही तर फळ हे परमार्थमध्ये निश्चित सापडतं आणि ते फळ म्हणजे क्षेममेदेन पांडुरंगा. आता ह्याच्या क्षम या शब्दाचा अर्थ आहे आलिंगन. म्हणजे त्या पंढरीला माझ्या बापाला मी कडकडून भेटे क्षेममेदेन पांडुरंगा. मग महाराज पांडुरंग तुमचे कोण? अरे पांडुरंग आमचे वडील. तू तुमचे वडील कशावरून? अरे एवढं समजत नाही का? ते आमच्या आईचे पती आहेत. मग तुमच्या आईचं नाव काय? आमच्या आईचं नाव रखुमा देवी. मग आमच्या आईचे वर आमचे कोण झाले? वडील झाले ना. मग महाराज तुमच्या वडिलांचं नेमकं नाव काय? हे महाराज आपल्या शेवटच्या चरणा सांगतात.
होते नमा हे रामुलिया कीर्तनामध्ये भजनाचा आनंद घेतला पाहिजे. तुम्ही इथे कीर्तनाला येता, छान छान ऐकता, पण भजनच करत नाही, मग त्या कीर्तनाचा काय उपयोग? भजन केलं पाहिजे, सगळं सुख दुःख विसरून भजन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, बोलू नये बोलू नये बोलू नये बोलू Mama, we love you.
मिळते. भक्ती असेल तरच तुम्हाला मुक्ती, नाहीतर बळे विना शक्ती बोलू नये. बर का पांडुरंग महाराज, महिला वर्गातल्या ज्या संत होऊन गेल्या, संत जनाबाई, संत मिळाबाई, त्यांनी भजन केलं. संत मिळाबाई तर रात्रंदिवस ऐसी लागी लगन हे आँख वो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख है वो जो हरि नाम का सुमिरन किया करे. शोभा है हाथ की, हे हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर के भी अमर नाम है जिस जीव का जग में, प्रभु प्रेम में जो जीवन बलिदान किया करे. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में बलि बनके जोगन चली, मेरा रानी दीवानी, मेरा रानी दीवानी रे. कहने लगी रे, कहने लगी, कहने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. बघा आता तुम्ही भजन केलं, तुम्हाला किती आनंद झाला, झाला की नाही? म्हणून भजन केलं पाहिजे. पण महाराज तुम्हाला खरं सांगू का, आपण कोणतं भजन करतो? बंगला माझा माझा माझा, बायको माझी माझी माझी, गाडी माझी माझी माझी, मुलगी माझी माझी माझी, आपलं हे भजन आहे. आणि तुकाराम महाराज काय भजन करतात? देव माझा 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 माझा, देव माझा 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 माझा, देव माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल Come on.
महाराज करतात. आपलं भजन कळलं तुम्हाला काय मग तर तरी आली ना थोडी तुकाराम महाराजांचं भजन करून. सगळे पुन्हा एकदा करूया विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची भेटी बाप आपल्यासाठी करून ठेला म्हणजे आपल्यासारखी करती तत्काळ. म्हणून माऊली आपल्याला दृष्टांत देतात. काल लवणाची कुंजारी सुदली लवण सागरी मोहेची माघारी प्रतिजैवी. लवणाची म्हणजे मिठाची आणि कुंजारी म्हणजे एक हत्तीन. एका शिल्पकाराने 1200 उंचीची हत्तीन तयार केली. शेवटी शिल्पकार होता तो. मग त्याच्या मने आलं आता ही मिठाची हत्तीन आपण समुद्रामध्ये धुवून आणावी. मग त्याने ती समुद्रामध्ये धुवायला ठेवली. एक तासाने बाहेर काढायला गेला निघेल का. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात का लवणाची कुंजारी सुदली लवण सागरी मोहेची माघारी प्रतिजैवी. जशी ती मिठाची हत्तीन एकदा समुद्रात गेली तशी समुद्र माय झाली. तसंच आपण एकदा त्या सुकृत परमात्म्याला भेटलं ना की सुकृत होऊन जात ज्ञानेश्वर. माझे प्रथम गुरु कृष्णाजी महाराज निमन आणि अर्चना ताई शेंडगे
आणि ज्यांनी मला अनुग्रह दिला ते आमचे गुरुवर्य अण्णा महाराज शिंदे आणि इथे उपस्थित टाळकरी मंडळी, सर्व गायनाचार्य असतील, सर्व मृदुंगाचार्य असतील आणि सर्व इथे उपस्थित माझे संत मायबाप असतील, मी तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभाव नमस्कार करते. खरं तर आज चालाबाप्रमाणे चालत आलेलं जे हरिनाम सप्ताह आहे आणि तो हे आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये आणि मला इथे कीर्तनरूपी सेवा करण्याचं चौथं पुष्प मारण्याची संधी मला इथे मिळाली. म्हणून मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नारदाच्या गादीवरून मनोभाव नमस्कार करते. खरं तर मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्या मळ्यामध्ये तो त्रितपूर्ती सोहळा झाला होता. त्या सोहळ्यामध्ये मला आपण सर्व संत मायबाप मंडळींनीच संधी दिली होती, प्रवचनरूपी छोटीशी संधी दिली होती आणि त्या संधीचं आज मला ह्या कीर्तनरूपी सेवेमध्ये रूपांतर करता आलं हे मी माझं परम भाग्य समजते व भाग्यालाही धन्यवाद देते. तसं ज्यांनी मला बोलायची संधी दिली ते आमच्या अरुण काका असतील व इतर मान्यवर असतील. मी तुम्हा सर्वांचे नारदाच्या गादीवरून मनोभाव नमस्कार करते आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला स्वल्पविराम देते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी स्वल्पविरामच का दिला, तर त्याचं कारण असं आहे कीर्तन हे कधीच पूर्ण होत नसतं, म्हणून कीर्तन पूर्ण नाही झाले माझं त्याच्यामुळे मी कीर्तनाला स्वल्पविराम दिला. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ पुण्य सलीला भगवान शंकराच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये आता तुम्ही शांत बसता का बाहेरचे झाले, आता पंक्तीचीच वेळ झाली फक्त 2 मिनिट. पवित्र असा या प्रांगणामध्ये चालू असलेला हा शिवरात्री महोत्सव आणि या शिवरात्री महोत्सवाच्या प्रीत्यर्थ आज चौथ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त परायण आणि आपल्या मनाचे वैभव खरोखर अल्पशा वयामध्ये खूप मोठी अशी त्यांच्या जीवनामध्ये उन्नती करून घेतली त्यांना आणि याही पुढं त्यांना आपल्या जीवनामध्ये अशीच परमहारतिक व राष्ट्रीय सेवा त्यांच्याकडून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व त्यांना इथून पुढच्या भावी आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा. आणि महाराजांसाठी, दोन्ही महाराजांसाठी एकदा टाळी होत्या कारण त्यांनी मला खूप भारी सकाळी केले, कारण की माझं दुसरंच कीर्तन आहे आणि त्यांना मी सकाळीच भेटले की मला थोडं सांभाळून घ्या, दुसरं कीर्तन असल्यामुळे मला काही नीट जमत नाही, म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीने मला सकाळी केले म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ झडवायला. आपल्या मळ्याचं नाव महाराष्ट्र राज्यामध्ये चमकल्याशिवाय राहणार नाही या कीर्तनावरून आपल्याला हे स्पष्ट दिसते. आता सरपंचांचा आमचा विषय झाला, 38 वर्ष झाली टाळकरी उभेत, आम्ही पण 10-15 वर्ष झाली आम्हाला साधी चाल मानता आली नाही, आमचा विषय तिथे झाला. कारण कुठलेही महाराज आले का आमच्याच तोंड करून माहिती तुम्ही चाल मानता का, आम्हाला काही जमतच नाही, आम्ही चाल मानणारच कशी. 38 वर्ष सप्ताह झाला सुरू झाला, या सप्त्याचं सार्थक झालं, 2 कीर्तनकार आपल्याला या ठिकाणी लाभले, हरिभक्त परायण रवींद्र महाराज बांगर आणि हरिभक्त परायण कावेरीताई, कावेरीताई आणि रवींद्र महाराज बांगर दोनही महाराज महाराष्ट्र राज्यात आपल्या पिंपळगावचा नावलौकिक केल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेष बाब म्हणजे मी वैभव सरांना आपल्या कार्यक्रमाची पत्रिका पाठवली होती, निमंत्रण दिलं नव्हतं, त्यांनी मला दुपारी फोन केला कावेरीताईंचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही मला सांगितलं नाही, ते या ठिकाणी स्वतःहून आले.
कार्यक्रम ते एखाद्या कार्यक्रमाची शूटिंग करत असताना 7 ते 8 हजार रुपये फी घेतात, परंतु ते म्हटले मला एकही रुपये देऊ नका, आपल्या गावची एक कन्या एवढी एवढी सुंदर कार्यक्रम करती, मी विनामूल्य या ठिकाणी येणार आणि ती शूटिंग करणार आणि युट्यूबच्या माध्यमामधून माझ्या आईच्या 5.5 महिन्याचा कार्यक्रम निवृत्ती महाराजांचा किती 43 लाख लोकांनी पाहिला, हे सर्व काम वैभव सरांनी केलं, आपल्या पिंपळगावचं नाव लोकी महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशात चित्रीकरण असेल शूटिंग असेल करण्याचं काम हे वैभव सरांनीच केलंय आणि कावेरी ताईंनाही चमकवण्याचं काम वैभव सरच करतील ही मला आशा आहे आणि ते 2 मिनिटं बोलणार आहेत तेव्हा कृपया कुणी जागेवर उठू नका. कुणी कन्यापुत्र होती ते सात्विक होते ते हरीचा दास जन्म घेती आणि खऱ्या अर्थानं ही अशा प्रकारची कन्या आपल्या पिंपळगावमध्ये जन्म घेते काय संस्कार आहे. आणि खरं तर माझ्या मते माऊली माऊली 2 मिनिटं थांबा काय करतात. तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मागच्या वेळेस माझी आई या विषयावर तुम्ही जे व्याख्यान केलं होतं तर 1,41,000 प्रेक्षकांनी त्या व्याख्यानाला पसंती दर्शवली. माझ्या मते एवढ्या लहान वयामध्ये एवढी परिपक्वता येणं वाचेवर एवढं प्रकारचं सुंदर प्रकारचं नियंत्रण होणं आणि त्याचबरोबर नम्रता म्हणजे नारदाच्या गादीवर उभं राहिल्यानंतर आयुष्यामध्ये काय भेटतं तर नम्रता भेटते आणि बोलीने लेकुरे वेळू वाकुले उत्तरे. तर हे बघा हे कसं लेकरू आहे आणि किती छान प्रकारे मी एवढी तुडुंब गर्दी आपल्या मुलीच्या आपल्या मुलीच्या ज्या बोलण्यातून इतकं सुंदर असा प्रकारचं जे हरिनाम आहे ते ऐकण्यासाठी एवढी अलर्ट गर्दी. खरं तर काय होतं कुणाचं कुणाला देख होत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज समाजामध्ये झाली असताना आपल्या पिंपळगावमध्ये त्याच्या विरुद्ध परिस्थिती पाहायला भेटते की मोठ्या प्रमाणे ओसांडून गर्दी आहे आणि माझ्या मते खूप मोठी होणार आहे. थोडं स्वरावर आता काम करायचं, आपली आळंदीची धर्मशाळा आहे तिथे बैठक होणारच आहे आणि आम्ही खूप मनपूर्वक मी 2 मिनिटं पाया पडलो किती नतमस्त गावा. तुझं नाव कावेरी माझ्या मुलीचं नाव काव्या थोडा गुण भेटला तर झाली टाळीच झाली. आणि आई वडिलांना काय पाहिजे असतो म्हणजे आज बाद झाल्याचं एक वेगळ्या प्रकारचं जबाबदारी झाली की उपसरपंच स्वतः आहे की आई वडिलांना काय पाहिजे मुलं संस्कारी निघावी कर्तृत्वान निघावी आणि त्यांच्या कर्तृत्वाचाच आनंद पैशापेक्षाही लाख मुलाचा असतो. कावेरी ताई हरिभक्तपराई कावेरी ताई तुमच्या उदंडाशा भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा आणि काय तंत्रज्ञानाची कास धरून मी सदैव तुमचा सोबत राहील एक मावळा म्हणून एक सारथी म्हणून धन्यवाद. सर्वांना विनंती आहे जागेवरच बसायचंय बाहेर पंक्ती बसलेल्या आहेत जागा शिल्लक नाहीच आज. कावेरीताई ही विकास बांगर आणि रेशमाताई बांगर यांची सुकन्या आहे. मताजी बिनका बांगर वायरमेन यांची नात सर्वांनाच माहिती आहे पण उल्लेख करणं गरजेचे आहे. माजी चेअरमन आपले सखाराम शेठ बांगर यांची देखील नात. हरिभक्त परायण कावेरीताई बांगर